नमस्कार. विकेबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. उद्या मुंबई गुजरातला गेली तर आश्चर्य वाटायला नको. नाना पटोले यांची शिंदे फडणवीस सरकारवर टीका. नागपूर मध्यवर्ती कारागृहात कैद्यांचा राडा, कुख्यात अबू खानला मारहाण. आणि डॉक्टर आंबेडकर रुग्णालय मिहानमध्ये नेण्याचा घाट, शासनाला देण्यात आले पत्र. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अनेक आर्थिक व्यवस्था या गुजरातला हलवण्यात आल्या होत्या. आगामी काळात मुंबई गुजरातला गेल्यास आश्चर्य वाटायला नको, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. तसेच भाजपचे नेते स्वतःला हिंदू हृदय सम्राट म्हणून घेतात आणि त्यांच्याच राज्यात साधूंना मारहाण होते असेही पटोले म्हणाले. नागपूरमध्ये नाना पटोले म्हणाले की औरंगाबादच्या एका सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की मी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा हस्तक म्हणून काम करायला आवडेल, परंतु राज्याच्या मुख्यमंत्र्याने राज्याचे हस्तक असायला हवं. मुख्यमंत्री सध्या सत्तेच्या जोमात आहेत आणि केंद्र सरकार जे सांगेल ते शिंदे करत आहेत. 2014 ते 2019 दरम्यान फडणवीस मुख्यमंत्री असताना राज्यातील आर्थिक व्यवस्था या गुजरातमध्ये हलवण्याचे काम झाले. राज्यातले पाणी गुजरातला दिले. गुजरातच्या नेत्यांचा आशीर्वाद आपल्याला असला पाहिजे यासाठी हा सारा खटाटोप सुरू आहे. महाराष्ट्र लुटून गुजरातला नेण्याचे काम भारतीय जनता पक्षाकडून सुरू आहे. उद्या मुंबई गुजरातला गेली तर त्यात आश्चर्य वाटायला नको. तसेच 2.25 लाख कोटी रुपये गुंतवणूक असलेला प्रकल्प हा गुजरातमध्ये गेलाय. या प्रकल्पातून लाखो तरुणांना रोजगार मिळाला असता हा प्रकल्प परत महाराष्ट्रात यावा अशी मागणी काँग्रेसने केली आहे असेही पटोले म्हणाले. महाराष्ट्राचं सरकार जे आहे, आपण पाहिलं असेल की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी परवा औरंगाबादमधलं जे भाषण त्यांनी केलं की नरेंद्र मोदी आणि अमित शहाच्या हस्तक बनून राहायला मला आवडेल. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राज्याचं हस्तक असायला पाहिजे. राज्याचे उपमुख्यमंत्री सध्या सत्तेच्याच जोमात आहे आणि दिल्लीतलं जे सरकार आहे केंद्रातलं नरेंद्र मोदीचं, ते सांगतील त्या पद्धतीने करायचं. 2014 ते 2019 ते मुख्यमंत्री असताना फायनान्शियल जे आपल्या राज्यातलं व्यवस्था होती ती गुजरातमध्ये पाठवली. राज्यातलं पाणी गुजरातमध्ये दिलं. गुजरातचा आशीर्वाद आपल्याला बनला राहिला पाहिजे. गुजरातल्या नेत्यांचा आशीर्वाद आपल्याला बनलेला राहिला पाहिजे. ही भूमिका जी आहे आणि त्या माध्यमातून महाराष्ट्राला लुटून गुजरातला देण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रातले नेते करतात आहेत असं चित्र आज स्पष्ट झालेलं आहे. उद्या मुंबई हे गुजरातमध्ये गेली तर काही नाविन्य राहणार नाही. ही परिस्थितीसुद्धा आज महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा विरोध करतो आहे. आमची मागणी आहे, जगण्याच्या उमेदीने व कॅन्सरला हरवण्याच्या जिद्दीने 68 वर्षीय वृद्धाने गंभीर कॅन्सर आजारावर एकदा नाही तर दोनदा मात केली आहे. विशेष म्हणजे आफ्रिका येथील बोत्सवाना येथे बोन मॅरो ट्रान्सप्लांट तज्ज्ञ नसल्याने त्यांनी 1000 किलोमीटर कापून नागपुरात येऊन यशस्वी उपचार घेतले आणि कॅन्सरला कॅन्सल केले आहे. बोत्सवाना येथील 68 वर्षीय या वृद्धाला 2007 मुखाचा कर्करोग झाला. या कॅन्सरवर बोत्सवानामध्ये शस्त्रक्रिया, रेडिओथेरपी आणि किमोथेरपी झाली. यातून बाहेर पडत नाही तोच 2020 रक्ताच्या कर्करोगाचे निदान झाले. यावर तिथे किमोथेरपीने उपचार झाले, परंतु आजार नियंत्रणात आणण्यासाठी त्यांना बोन मॅरो ट्रान्सप्लांटचा सल्ला दिला. बोत्सवानामध्ये या उपचाराचे तज्ज्ञ नाहीत, त्यामुळे त्यांनी भारतात प्रत्यारोपण करण्याचा निर्णय घेतला. मेडिकल हब होऊ पाहत असलेल्या नागपूरची त्यांनी निवड केली. येथील एका खासगी रुग्णालयात हेमॅटो ऑन्कॉलॉजी डॉक्टर गुंजन लोणे आणि डॉक्टर विश्वदीप खुशू यांची त्यांनी भेट घेतली. त्यांच्याकडून यशस्वी ऑटोलॉगस बोन मॅरो प्रत्यारोपण करून घेतले. जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र सुरूच असून आणखी एका शेतकऱ्याने शेतात आत्महत्या केल्याची घटना नरखेड तालुक्यातील पिंपळदार येथे उघडकीस आली आहे.
राजीव बाबूराव जुडपे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. राजीव यांच्याकडे 2.5 एकर शेती आहे. त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियातून कर्ज घेतले होते. नापिकीमुळे ते कर्जाची परतफेड करू न शकल्याने ते तणावात राहायचे. यातूनच राजीव यांनी शेतातील झाडाला दोरी बांधून गळफास घेतलाय. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी जलालखेडा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केलाय. मोबाईल बॅटरी आणि गांजा आढळल्यामुळे वादात सापडलेले नागपूर मध्यवर्ती कारागृह परत एकदा चर्चेत आले आहे. कारागृहात बंद असलेल्या कुख्यात गुन्हेगार आबू खानला बाचाबाचीनंतर मारहाण करण्यात आली. नागपुरातीलच गुंड भुरूसोबत त्याची बाचाबाची झाली आहे. या घटनेमुळे कारागृहात खळबळ उडाली आहे. मोक्काचा आरोपी असलेला आबू मागील 4 महिन्यांपासून कारागृहात आहे. कारागृहात तो या अगोदर देखील विविध कृत्यांमुळे चर्चेत राहिला आहे. सोमवारी काही कैदी आपापसात बोलत असताना त्याने भुरूबाबत आक्षेपार्ह भाषा वापरली. यावरून त्याच्यात व भुरूमध्ये वाद सुरू झाला. संतापलेल्या भुरूने त्याला मारहाण केली. इतरांनी मध्यस्थी करत दोघांना वेगळे केले. यानंतर तपासणीसाठी आबूला कारागृह इस्पितळात नेण्यात आले. या संदर्भात कारागृह अधीक्षक अनुपकुमार कुमरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मारहाण झाली नसल्याचे सांगितले. दोन कैद्यांमध्ये क्षुल्लक गोष्टीवरून बाचाबाची झाली व त्यानंतर त्यांच्यात झटापट झाली असा त्यांनी दावा केलाय. मागील आठवड्यातच कारागृहात बॅटरी व गांजा नेताना एक कैदी आढळला होता. त्यानंतर या प्रकरणात 8 जणांना अटक झाली व पोलिसांनी मोठी शोध मोहीम राबवली होती. यात मोबाईल व 5 ग्रॅम गांजा सापडला होता. ही घटना ताजी असताना या प्रकारामुळे कारागृह प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येतोय. केंद्र राज्य शासनाचे महत्त्वाचे विकासाचे प्रकल्प नागपूरसह विदर्भातील महापालिकांमध्ये सुरू आहेत. हे सर्व विकासाचे प्रकल्प गतीने पूर्ण करा असे निर्देश देत या प्रकल्पांमध्ये काही तांत्रिक शासन स्तरावरून अडचणी असतील तर त्या मार्गी लावल्या जातील असे राज्याच्या नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी यांनी मंगळवारी सांगितले. मनपा कार्यालयात आयोजित बैठकीत सोनिया सेठी यांनी विदर्भातील महापालिकात राबवण्यात येत असलेल्या केंद्र व राज्य सरकारच्या विकास प्रकल्पांचा आढावा घेतला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, नासूप्र सभापती मनोजकुमार सूर्यवंशी, नागपूर स्मार्ट सिटीचे CEO चिन्मय गोतमारे, अतिरिक्त आयुक्त दीपक कुमार मीणा, अकोला मनपा आयुक्त कविता द्विवेदी, अमरावती मनपा आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर, चंद्रपूर मनपा आयुक्त राजेश मोहिते, अतिरिक्त आयुक्त राम जोशी आदी उपस्थित होते. राधाकृष्णन बी यांनी नागपूर महानगरपालिका हद्दीत सुरू असलेल्या शासन पुरस्कृत विकास प्रकल्पाची माहिती दिली. अमृत 1 व 2, स्वच्छता भारत अभियान, स्मार्ट सिटी प्रकल्प, प्रधानमंत्री आवास योजना, राज्य शासनाच्या नगरोत्थान अभियान, मूलभूत सोयीसुविधा प्रकल्प आदींवर चर्चा झाली. मनोजकुमार सूर्यवंशी यांनी नागपूर सुधार प्रन्यास व NMRID च्या विविध योजनांची माहिती दिली. तर वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांतीनंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. नागपुर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना. और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना. मसालों में मसाले, अहिरकर ग्रुप के सावजी मसाले. We'll be right back.
विश्रांतीनंतर आपले स्वागत. उपराजधानीचे सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक आणि कलाकार असलेले संजय जीवने गेली अनेक दशके नाट्यक्षेत्रात कार्यरत आहेत. तर त्यांचा पहिला मराठी चित्रपट पैदागीर एकाच वेळी 16 सप्टेंबर रोजी नागपूर विदर्भातील काही शहरे आणि पुणे, कल्याण, दिल्ली या मोठ्या शहरांमध्ये प्रदर्शित होणार आहे. यासाठी नागपुरात पत्रपरिषद घेण्यात आली. पैदागीर या चित्रपटातील मुख्य अभिनेत्री सांची जीवने हिला 11व्या दादासाहेब फाळके चित्रपट महोत्सव 2021 सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार मिळाला आहे. यापूर्वी अनेक भारतीय चित्रपटांना मागे टाकत या चित्रपटाला कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी नामांकन मिळाले होते. हा चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झालेल्या चित्रपटांपैकी एक होता. यानंतर अनेक उत्सुक प्रेक्षक संपर्क साधून चित्रपट प्रदर्शित होणार का अशी विचारणा करत होते. मात्र कोरोना महामारी आणि मधल्या काही अडचणींमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाला उशीर झाला. खिशा मारणाऱ्या गुन्हेगाराला विदर्भात पैदागीर म्हणतात. वडिलांना गुन्हेगारी जगतापासून दूर ठेवत आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी एका आईने केलेल्या संघर्षाची कथा पैदागीरचे कथानक आहे. पीडितांसाठी शिक्षण हेच दुःखातून मुक्तीचे साधन आहे. बाबासाहेबांच्या विचारांचा हा मुख्य धागा संजय जीवने यांनी पैदागीरमधून मांडलाय. माझा या पहिलाच चित्रपट आणि एवढ्या मोठ्या लेवलचा सिनेमा माझाही पहिलाच आहे. यापूर्वी मी बऱ्याच नाटकांना आणि डॉक्युमेंटरीज बरंच काही वर्क झालेलं होतं, पण सिनेमाचा अनुभव माझ्यासाठी नवीन होता. आणि या सिनेमामध्ये एकूण 3 गाणे दिलेले आहेत. त्यापैकी माया माऊलीची ओली, माया ममतेची ओली, देवी सूर्याला सावली हे गाणं वैशाली माडे यांनी गायलेलं आहे. वैशाली माडे यांच्या आवाजामध्ये रेकॉर्ड केलेलं आहे. आणि दुसरं गाणं माया ममतेची ओली हे जे गीत आहे वैशाली माडे यांनी गायलेलं आहे. आणि दुसरं जे गाणं आहे आपल्या वसंतभाऊचं लग्न झालं शांसे हा एक वेगळा पार्ट आहे. आणि त्यानंतर रॅप हा वेगळा पार्ट आहे. पण आम्ही ते दोन्ही मर्ज केलेले आहे. आणि या एका गाण्यामध्ये बऱ्याच सिंगर्सनी त्यामध्ये योगदान दिलेलं आहे. पैकी नागपूरचे सिंगर्स वीरेंद्र बोर्डे, शिवम लिओनिक्स, रोहन दुबे आणि मी स्वतः आम्ही 4-5 जणांनी हे गाणं गायलेलं आहे. आणि तिसरं जे गाणं आहे असू दे चुकीची जे टायटल ट्रॅक आहे पैदागीरचा. आधी जरी मी चित्रपटात काम केलं असेल तरी होम प्रोडक्शनच्या नावाखाली चित्रपट पहिल्यांदा करते. होम प्रोडक्शनच्या नावाखाली गत 25 वर्षांपासून नाटकाचे प्रोडक्शन अर्थातच अनेक करून झाले होते. पण चित्रपट करणे ही काय खाऊखायची गोष्ट नाही हे आम्हाला निश्चितच कळलेलं आहे. दिवस रात्र आमच्या घरी याविषयी जी काही चर्चा सुरू असते, जे काही तयारी सुरू आहे ती फार विलक्षण आहे आणि हा अनुभव कायम लक्षात राहणार आहे. VKB न्यूज साठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडे सह वैदेही चव्हाण यांची रिपोर्ट. उत्तर नागपूर सह ग्रामीण परिसर व मध्य प्रदेश, छत्तीसगड येथील रुग्णांना उपचाराची सोय व्हावी यासाठी इंदोरा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्र या संस्थेचे श्रेणीवर्धन करून येथे 615 खाटांच्या अतिविशेषोपचार रुग्णालयाला मंजुरी देण्यात आली. परंतु प्रस्तावित श्रेणीवर्धनाच्या जागेवर अतिक्रमणाचे कारण देऊन हे रुग्णालयच आता मिहान येथे नेण्याचा घाट आहे. या संदर्भातील एक पत्र शासनाला देण्यात आले आहे. वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालया अंतर्गत 15 ऑगस्ट 2005 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय सुरू झाले. 3 टप्प्यात या रुग्णालयाचा विकास होणार होता. मात्र हे रुग्णालय आजही बाह्य रुग्ण विभाग पुरतेच मर्यादित आहे. 2019 मंत्रिमंडळाच्या बैठकीत पदव्युत्तर व अतिविशेषोपचार अभ्यासक्रमाला मान्यता देण्यात आली. 10 मार्च 2022 रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात या संस्थेच्या खर्चाची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आल्याची घोषणा केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्र या संस्थेचे श्रेणीवर्धन करून येथे 615 खाटांचे अतिविशेषोपचार रुग्णालय, 11 अतिविशेषोपचार व 17 विशेषोपचार अभ्यासक्रमास मान्यता मिळाली. श्रेणीवर्धनाकरिता आवश्यक असलेल्या जागेपैकी 28,628 चौरस मीटर जागा श्रेणीवर्धनाकरिता उपलब्ध आहे. परंतु या जागेवर 2 ठिकाणी अतिक्रमण असल्याने ते काढण्याचे प्रयत्न न करताच हे रुग्णालय मिहानमध्ये नेण्यासाठी शासनाला पत्र देण्यात आले. यामुळे या रुग्णालयाचा मुख्य उद्देशच मागे पडण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय नागपूर कॉर्पोरेशन एम्प्लॉईज असोसिएशन द्वारा महानगरपालिका कर्मचारी, शिक्षक व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज संविधान चौक रिझर्व्ह बँक जवळ भव्य साखळी उपोषण करण्यात आले आहे. हे उपोषण 14 ते 16 सप्टेंबर पर्यंत चालणार असून या उपोषणात अनेक शिक्षक,
सेवानिवृत्त कर्मचारी आणि महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवलाय. मी सुरेंद्र टिंगणे, राष्ट्रीय नागपूर कॉर्पोरेशन एम्प्लॉईज असोसिएशन इंटकचा अध्यक्ष आहे. नागपूर महानगरपालिकेतील कर्मचारी, शिक्षक आणि सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या मागील 3-4 वर्षापासून काही आर्थिक मागण्या आणि इतर मागण्या प्रलंबित आहे. प्रशासनाशी वारंवार चर्चा होऊन राहिली, परंतु अजूनपर्यंत इम्प्लिमेंटेशन त्यांनी केलेलं नाही आहे. आमची प्रमुख मागणी 7व्या वेतन आयोगाची जी 16 महिन्याची बकाया राशी आहे ती देण्याची आहे. दुसरी प्रमुख मागणी, महाराष्ट्रात सर्व महानगरपालिकेला 1/1/2016 7वा वेतन आयोग लागू झालेला आहे, परंतु नागपूर महानगरपालिकेने तो आम्हाला 2019 लागू केल्यामुळं कर्मचारी, शिक्षक आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचं फार मोठं आर्थिक नुकसान होत आहे. हल्ली समाज माध्यमांवर स्वयंघोषित आरोग्य तज्ज्ञांची संख्या वाढली आहे. विविध आजार बरे करण्याच्या नावावर कोणी बंगलापान, कोणी लसूण, तर कोणी केळीच्या फळात कापूर बांधून खाल्ल्याचा सल्ला देतोय. यामुळे काहींची प्रकृती खालावल्याचे निरीक्षण आयुर्वेद तज्ज्ञांनी संघटना असलेल्या नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनने नोंदवले आहे. निमा संघटनेच्या अखत्यारीत असलेल्या डॉक्टरांच्या निरीक्षणानुसार एका चलचित्रात नागरिकांना सलग 15 दिवस 4-5 बंगला पान खाल्ल्यास वाताचा आजार नियंत्रणात येतो असे सांगण्यात येते. प्रत्यक्षात बंगला पान उष्ण असते, त्यामुळे संबंधित व्यक्तीच्या तोंडाला फोडे येऊ शकतात, शरीराला नवीन व्याधी होऊ शकते. एक असाच रुग्ण निमाचे राज्य संघटक डॉक्टर मोहन येंडे यांच्याकडे आला. एका चलचित्रात केळीमध्ये कापूर घालून मूळव्याध बरा होत असल्याचे सांगण्यात आले. हा कापूर भीमसेनी असावा असेही यात नमूद आहे, परंतु कापूर उष्ण असते, ते जास्त खाल्ल्यास फुफ्फुस यकृतावर परिणाम होऊ शकतो. एका चलचित्रात लसूण जास्त खाल्ल्यास हृदयाचे ब्लॉकेज कमी होत असल्याचे सांगण्यात येते, परंतु लसूणही उष्ण आहे, ते जास्त मूळव्याधसह इतर आजार संभवतात. त्यामुळे आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय उपाय करणे काहींना रुग्णालयात पोहोचवू शकते असे मत नागपुरातील बुट्टीबोरी येथील भाऊसाहेब मुळक आयुर्वेदिक कॉलेजचे उपप्राचार्य व निमा संघटनेचे राज्य संघटक डॉक्टर मोहन येंडे यांनी व्यक्त केले. नागपूर विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा 20वा दीक्षांत समारंभ येत्या 15 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. यावर्षी पदवी, पदव्युत्तर, PhD आदी मिळून 1375 पदवी प्रदान केल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे भारताचे लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे व CSIR चे माजी महासंचालक डॉक्टर रघुनाथ माशेलकर हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. VNIT चे प्राचार्य डॉक्टर PM पडोळे यांनी पत्रकार परिषदेत या समारंभाची माहिती दिली. संस्थेच्या नूतनीकरण झालेल्या सभागृहात हा भव्य समारोह आयोजित केला जाणार आहे. समारोहादरम्यान 70 डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी, 375 मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी, 56 मास्टर ऑफ सायन्स, 55 बॅचलर ऑफ आर्किटेक्चर आणि विविध अभियांत्रिकी शाखांमधील 819 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येईल. याशिवाय VNIT विद्यार्थी व संशोधन अभ्यासकांना 47 पदके आणि गुणवंत शैक्षणिक कामगिरीसाठी पुरस्काराने सम्मानित करण्यात येणार आहे. पत्रपरिषदेत रजिस्ट्रार SR साठे, रिसर्च डीन डॉक्टर माधुरी चौधरी, प्रशासकीय डीन डॉक्टर AS गांधी व जनसंपर्क सहाय्यक अधिष्ठाता डॉक्टर रश्मी उड्डनवाडीकर उपस्थित होते. यावर्षी झालेल्या जॉब प्लेसमेंटमध्ये आंतरराष्ट्रीय ओरॅकल कंपनीने VNIT च्या 14 विद्यार्थ्यांना तब्बल 64 लाख रुपये पॅकेजचे जॉब दिले आहेत. यामध्ये 9 कम्प्युटर सायन्स, 3 इलेक्ट्रॉनिक्स व 2 इलेक्ट्रिकल इंजिनियर्सचा समावेश आहे. 2021-22 या वर्षासाठी 300 अधिक कंपन्यांनी कॅम्पस प्लेसमेंट राबवली. यामध्ये UG व PG च्या 1248 विद्यार्थ्यांना जॉब ऑफर केली असून 936 विद्यार्थ्यांना स्थान मिळाले. तर VKB News च्या मराठी बातमीपत्रात आता एवढंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत रहा VKB News. नमस्कार.